नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवते घोसाळ्याची भजी. तर त्यासाठी मी घोसाळा घेतलं होतं, एक घोसाळा आहे आणि त्याला मी साल काढून छोट्या छोट्या चकत्या करून घेतल्या. तर त्या चकत्या करून धुवून घेतल्यात आणि साईडला ठेवलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बेसनमध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे. तर मी थोडंसं लाल तिखट टाकते, अर्धा चमचा, आणि पाव चमचा हळद टाकायची, पाव चमचा जिरे टाकायचे. थोडासा ओवा घेतलाय, तो हातावर असा हे करायचा, जरा चोळायचा आणि मग त्याच्यात टाकायचा, म्हणजे त्याची टेस्ट उतरते. आणि मी थोडीशी बडीशेप टाकते, टेस्टसाठी म्हणून टाकते, ऑप्शनल आहे, नसेल टाकायची नका टाकू. अगदी पाव चमचा टाकली आणि मीठ टाकायचं चवीनुसार. आणि ह्याला पाणी टाकून आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही असं बनवायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे, म्हणजे बॅटर बनवून झालं आहे आपलं. अशी कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे. एक 5 मिनटं साईडला ठेवणार आहे, म्हणजे बेसन जरा चांगलं भिजेल तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं आहे तर मी ह्या चकत्या ज्या आहेत घोसाळ्याच्या, त्या मी बेसन पिठामध्ये टाकते आणि एक एक त्याच्यात व्यवस्थित बुडवून आपण तेलात टाकणार आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायच्यात दोन्ही साईडने. भजी व्यवस्थित भाजलेली आहे तर मी ते काढून घेते आणि दुसरी बॅच पण तळून घेते राहिलेली भजी. घोसाळ्याची भजी तयार आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि वेळ पण नाही लागत जास्त ह्याला आणि टेस्टी पण लागतात. असं तुम्हाला घोसाळा आवडत नसेल, त्याची भाजी वगैरे नसेल आवडत, तर तुम्ही ही भजी करून बघा. पटकन होतात, अगदी 15 मिनटात, आणि खायला पण टेस्टी लागतात. तिखट असं आपण टाकलेलं असतं आणि घोसाळ्याची थोडी गोडसर अशी टेस्ट लागते, त्यामुळे छान लागतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली ते. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. Thank you.